आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचं नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसंच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोरहे यांचं कोरोनामुळे निधन झालं. उपचार सुरू असताना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. मोनाली गोरहे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक तसंच श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बारामतीत राज्यातलं पहिलं मोफत म्युकर मायकोसिस रोगनिदान शिबिर पार पडलं. नटराज नाट्य कला मंडळ आणि इंडियन डेंटल असोसिएशननं हे शिबिर घेतलं. या शिबिरात 650+ अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 14 म्युकर मायकोसिस रुग्ण आढळून आले. अमरावतीत कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होती आहे. जिल्ह्यातील 70% ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात आहे. यात जिल्ह्यातील 1561 गावांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या लॉकडाऊनमध्ये 27 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा दूध भाजीपाला मिळणार आहे. खरीप हंगाम संबंधी दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील तर बँका सकाळी 10 ते 3 या वेळेत सुरू राहतील. शिवभोजन थाळी हॉटेल रेस्टॉरंट सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरपोच सुविधा देऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संदर्भात 50 जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्धा जिल्ह्यातील यंत्रणेचं कौतुक केलं आणि अभिनंदन केलं. जिल्हा जिंकला तर आपला देश जिंकेल आणि देश जिंकला तरच आपण कोरोना युद्ध जिंकू असं मोदी म्हणाले. जिल्हा लसीकरणामध्ये पुढे असून प्रत्येक गाव कोरोनामुक्त करायला हवं असं मत मोदींनी मांडलं. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि इतर प्राण्यांवरती विशेष नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCA कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिलेत. मानव आणि वन्यप्राणी यांचा संपर्क येऊ नये यासाठी पर्यटनासंबंधी सर्व बाबी आधीच बंद करण्यात आल्या. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींनी पूर्णतः बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत. लस व्यवस्थापनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटानं केलेल्या शिफारसीनुसार केंद्रानं लसीकरणाबाबत राज्यांना नव्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यानुसार मुंबईतील विविध भागात पालिकेकडून चाचणीसाठी शिबिरं घेण्यात येत आहेत. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचं आवाहन मात्र महापालिकेनं केलंय. चालक कोरोना बाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबियातील सदस्यांची देखील कोरोना चाचणी केली जाईल. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 5 दिवसानंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लसीचा तुटवडा होत असल्यानं लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 17 केंद्रांवरती पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी लसीकरण सुरू आहे. त्यापैकी 2 केंद्रांवरती कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस तर उर्वरित 15 केंद्रांवरती कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे